हॅलो फ्रेंड्स माय सेल्फ तेजस्वी भोईंगडे असिस्टंट टीचर भोगावती महाविद्यालय कुरुकली टुडे वी डिस्कस दी नेक्स्ट पॉईंट स्टेटमेंट पॅटर्न नऊ डेफिनेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न इज प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न ऑर प्रपोजिशन मीन्स वॉट प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स नऊ स्टेटमेंट लेटर मीन्स सिंपल स्टेटमेंट्स डिनोट करण्यासाठी काय लेटर्स यूज केले होते पी क्यू आर त्या लेटर्सनं आज आपण स्टेटमेंट लेटर्स म्हणणार आहोत आणि कनेक्टिव्स हे तर आपल्याला माहितीच आहे दर आर फाईव्ह कनेक्टिव्स त्या कनेक्टिव्स असतील त्याचं प्रॉपर कॉम्बिनेशन म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न असेल इफ निगेशन पी कंजंक्शन क्यू इज स्टेटमेंट पॅटर्न देन पी अँड क्यू आर कॉल्ड प्राईम कॉम्पोनंट्स इथं आपण जस्ट एक्झाम्पल घेतले स्टेटमेंट पॅटर्नचं काही स्टेटमेंट्स आहेत पी क्यू कनेक्टिव्ज यूज केलेले आहेत निगेशन कंजंक्शन याच्यामुळे जे स्टेटमेंट पॅटर्न तयार झालेलं आहे त्यामध्ये पी क्यू किंवा काही अजून स्टेटमेंट्स असतील तर त्यांना आपण प्राईम कंपोनंट्स असं म्हणणार आहोत नाऊ ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न आता याच्या आधी देखील आपण ट्रूथ टेबल बघितलेले आहेत प्रत्येक कनेक्टिवचे ट्रूथ टेबल आपण स्टडी केलेले आहेत सेम त्याच पद्धतीने तर ट्रूथ टेबल ऑफ स्टेटमेंट पॅटर्न्स असणार आहेत आता त्याची प्रॉपर डेफिनेशन काय असणार आहे अ टेबल विच शोज पॉसिबल ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ अ स्टेटमेंट पॅटर्न ऑप्टेनड बाय कन्सिडरिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कॉम्पोनंट्स इज कॉल्ड दी ट्रूथ टेबल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ ट्रुथ व्हॅल्यूज म्हणजे आपण याआधी देखील लॉजिकल कनेक्टिव्समध्ये प्रॉपर कॉम्बिनेशन्स घेतले होते टी आणि एफ ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स घेतले होते इथं देखील स्टेटमेंट पॅटर्न्सचं टेबल तयार करत असताना पॉसिबल कॉम्बिनेशन्स घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे काय आपण कनेक्टिव्हचे वेगवेगळे रूल बघितलेले आहेत त्या रूलचा यूज करून इथं ट्रू टेबल आपल्याला तयार करायचं असतो नो नेक्स्ट डेफिनेशन लॉजिकल इक्वेबॅलन्स टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर लॉजिकली इक्वे इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल तर इथे ट्रूथ टेबल्स आपण बघितलेले आहेत लॉजिकल इक्बॅलेन्स म्हणजेच दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतात त्याचे वेगवेगळे वेग जर आपण ट्रूथ टेबल घेतले तर लास्ट कॉलमधल्या ज्या एंट्रीज असतात त्या जर आयडेंटिकल असतील तर त्याला आपण लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणणार आहोत पण लॉजिकल इक्विवॅलन्स प्रूव्ह करण्यासाठी दोन सेपरेट ट्रूथ टेबल घ्यायची गरज नाही आहे एकाच टेबलमध्ये आपण लॉजिकल इक्विवॅलन्स आपण दाखवू शकतो एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्टडी करता येईल

इज कॉल्ड अ टॅटॉलॉजी आता स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असेल दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॅटॉलॉजी आहे हे ओळखण्यासाठी काय करायचं आहे आपण त्या स्टेटमेंट पॅटर्न पॅटर्नचं ट्रूटेबल ड्रॉ करायचं आहे त्या ट्रुट टेबलमध्ये जर लास्ट एंट्रीज सगळ्या टी येत असतील तर आपण त्याला टॅटॉलॉजी असं म्हणणार आहे देन सेकंड वन कॉन्ट्राडिक्शन अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज एफ फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स इज कॉल्ड अ कॉन्ट्राडिक्शन सेम टॅटॉलॉजीसारखं असणार आहे कॉन्ट्राडिक्शनमध्ये स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ टेबलमध्ये लास्ट कॉलमच्या एंट्री जर सगळ्या एफ असतील तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्राडिक्शन असं म्हणणार आहोत अँड थर्ड वन कॉन्टिंज्युन्सी न कॉन्टिंजन्सी मीन्स अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज neither अ टॅटॉलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड अ contingency म्हणजे असं स्टेटमेंट पॅटर्न जे टॅटॉलॉजीही नाही आणि ही नाही म्हणजेच काय कॉन्टिंज्युन्सी जर असेल तर स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रू टेबलमध्ये लास्ट कॉलमच्या एंट्रीज टी आणि एफ मिक्समध्ये असणार आहेत फक्त टी नसतील किंवा फक्त एफ नसतील दोन्हीही असतील अशा वेळेला आपण कॉन्टिंजुन्सी म्हणणार आहोत वी सी सम एक्झाम्पल्स फर्स्ट क्वेश्चन कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले असतील त्याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल पी इम्प्लाईज क्यू कंजंक्शन क्यू स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लाईज पी आता या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जर चेक केला तर पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट्स दिलेले आहेत ट्रूथ टेबल घेताना देखील आपण पी क्यू हे पहिले दोन कॉलम असणार आहेत त्यानंतर नेक्स्ट कॉलम कन्सिडर करताना पहिल्यांदा सिम्पल ब्रॅकेट कन्सिडर करायच्यात त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट वगैरे असतील तर अँड लास्ट कॉलममध्ये टोटल स्टेटमेंट पॅटर्न असायला हवं फॉर एक्झाम्पल हा टेबल आहे याच्यामध्ये फर्स्ट कॉलम ऑब्विसली पी सेकंड कॉलम क्यू थर्ड कॉलम असेल पी इम्प्लाईज क्यू ते नेक्स्ट कॉलम स्क्वेअर ब्रॅकेट आहे पी इम्प्लाईज क्यू कंजंक्शन क्यू अँड लास्ट कॉलम टोटल स्टेटमेंट पॅटर्न आता पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण कनेक्टिव्समध्ये देखील बघितले होते पी आणि क्यूसाठी पॉसिबल कॉम्बिनेशन्स टोटल चार कॉम्बिनेशन असतील टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ हे चार पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत नाऊ थर्ड कॉलम थर्ड कॉलममध्ये आहे पी इम्प्लॉईज क्यू आता हे इम्प्लिकेशन घेत असताना इम्प्लिकेशनचा रूल तर आपण बघितलेला आहे फर्स्ट स्टेटमेंट टू सेकंड स्टेटमेंट फाल्स देन इम्प्लिकेशन फाल्स सेम ह्या रूलने फर्स्ट स्टेटमेंट टी आणि सेकंड स्टेटमेंट F वसल, एफ असेल तरच एफ मिळतं सेम तसंच इथं एंट्रीज बघितलं तर टी एफ टी टी म्हणजेच काय टी एफ आहे तिथंच फक्त एफ मिळेल बाकीच्या एंट्रीज टी मिळतील ना फोर्थ कॉलम पी इम्प्लायज क्यू कंजंक्शन क्यू थर्ड कॉलम आणि सेकंड कॉलम या दोन्हीच्यामध्ये आपल्याला कंजंक्शन घ्यायचं आहे आता कंजंक्शनचा रूल देखील माहिती आहे दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यू टी असतील तर टी अदरवाईज एफ मग जर तुम्ही हे कंजंक्शन चेक केलात तर फर्स्ट अँड थर्ड रोमध्ये टी टी येतं म्हणजेच फर्स्ट आणि थर्ड रोमध्ये टी ही व्हॅल्यू येणार आहे अँड सेकंड अँड फोर्थमध्ये ऑब्व्हियसली एफ मेल तर जर तुम्ही लास्ट कॉलम चेक केलात तर लास्ट कॉलममध्ये स्क्वेअर ब्रॅकेट इम्प्लाईज पी म्हणजेच काय फोर्थ कॉलम इम्प्लाईज फर्स्ट कॉलम इथं इम्प्लिकेशनमध्ये ऑर्डर खूप इम्पॉर्टंट असते फर्स्ट स्टेटमेंट कोणतं सेकंड स्टेटमेंट कोणतं खूप इम्पॉर्टंट असतं फर्स्ट स्टेटमेंट टी अँड सेकंड स्टेटमेंट एफ असेल तरच ट्रुथ व्हॅल्यू एफ येते अदरवाईज टी येते त्या रूलनुसार फोर्थ कॉलम अँड फर्स्ट कॉलम दोन्ही चेक करून बघा थर्ड रोमध्ये तुम्हाला मिळेल फर्स्ट स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू टी मेल अँड सेकंड स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू एफ मेल and फक्त या केसमध्ये आपल्याला ट्रूथ वॅल्यू एफ मेल बाकीच्या सगळ्या टी मिळतील म्हणजेच लास्ट कॉलमधला एंट्रीज असणार आहे टी टी एफ टी हा या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल ना नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन यूजिंग टू टेबल्स प्रू दी फॉलोइंग लॉजिकल इक्वी बॅलन्स इथं दोन स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले असणार आहेत हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकल इक्वी आहेत हे आपल्याला प्रूव करायचे म्हणजेच काय त्यांच्या ट्रूथ टेबलमधल्या लास्ट कॉलमच्या ज्या एंट्रीज आहेत त्या आयडेंटिकल येतात हे इथं प्रूव करायचं आहे बरं इथं घेताना दोन वेगवेगळे ट्रूथ टेबल घ्यायची काही गरज नाही आहे एकाच एक टेबलमध्ये आपण हा लॉजिकल इक्वेलन्स प्रूव्ह करायचं आहे फर्स्ट एक्झाम्पल निगेशन पी कंजंक्शन क्यू इक्वे व्हॅलेन्ट टू पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी आता हे दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत ह्यासाठी आता ट्रूथ टेबल घेत असताना पहिल्यांदा दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कोणकोणते स्टेटमेंट्स आहेत चेक करा इथं फक्त दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू त्यामुळे ऑब्व्हियसली पहिले दोन कॉलम असणार आहेत पी क्यू ते नेक्स्ट कॉलम घेत असताना निगेशन्स घ्यायचे आहेत इथं निगेशन पी फक्त आहे त्यामुळे थर्ड कॉलम ऑब्व्हियस्ली निगेशन पी मिळणार आहे त्यानंतर पुढचे कॉलम घेताना तुम्ही एल एच एस पहिल्यांदा कम्प्लीट करा त्यानंतर आर एच एस म्हणजेच काही तर हा ट्रूट टेबल मिळेल फर्स्ट कॉलम ऑबियसली पी सेकंड कॉलम क्यू थर्ड कॉलम निगेशन पी फोर्थ कॉलम मीन्स एल एच एस कम्प्लिटली घेते मी निगेशन पी कंजंक्शन क्यू देन फिफ्थ कॉलम आता फिफ्थ कॉलममध्ये घेताना आर एच एसमध्ये जर काही सिम्पल ब्रॅकेट्स वगैरे असतील तर ते पहिल्यांदा घ्यायचे आहेत मी इथं घेते पी डिसजंक्शन क्यू अँड लास्ट कॉलम ऑब्व्हियसली टोटल आर एस मेल पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी आता लॉजिकल इक्वीबॅलन्स दाखवत असताना अगेन इथं कॉलमला नंबरिंग देणं देखील इम्पॉर्टंट आहे कारण त्या कॉलमच्या नंबरवरूनच आपण पुढं लॉजिकल इक्वीबॅलन्स डिनोट करणार आहोत त्यामुळे इथं मी नंबर देखील दिलेले आहेत कॉलमला न त्याच्या व्हॅल्यूज घेत असताना पॉसिबल कॉम्बिनेशन सेम तेच राहणार आहे टी टी एफ एफ टी एफ टी एफ पी आणि क्यूचे कॉम्बिनेशन्स त्यानंतर निगेशन पी फर्स्ट कॉलम पी माहिती आहे टी टी एफ एफ त्याचं निगेशन म्हणजेच एफ एफ टी टी असं मिळणार आहे देन फोर्थ कॉलम निगेशन पी कंजंक्शन क्यू निगेशन पी म्हणजेच थर्ड कॉलम आणि क्यू म्हणजे सेकंड कॉलम सेकंड आणि थर्ड ह्या दोन कॉलममध्ये कंजंक्शन घ्यायचे आता ह्या दोन कॉलममधल्या जर एंट्रीज तुम्ही चेक केलात तर कंजंक्शनच्या रूलनुसार टी टी असेल तरच टी अदरवाईज एफ त्यामुळे इथं थर्ड रोमध्ये फक्त आपल्याला टी मिळणार आहे बाकी सगळ्या एंट्रीज एफ मिळतील न फिफ्थ कॉलम पी डिस्जंक्शन क्यू पी आणि क्यू यांचं डिस्जंक्शन आहे ऑब्वियसली डिस्जंक्शनच्या रूलनुसार लास्ट रो एफ एफ असेल तरच एफ मेल ऑल अदर एंट्रीज आर टी नव लास्ट कॉलम पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी मीन्स फिफ्थ कॉलम अँड थर्ड कॉलम ह्या दोन्हीमध्ये कंजंक्शन आहे अगेन बाय यूजिंग रूल ऑफ कंजंक्शन देअर इज ओनली इन थर्ड कॉलम टी टी दर फोर एंट्रीज इन द सिक्स्थ कॉलम इज टी अदरवाइज ऑल एंट्रीज आर एफ म्हणजेच फक्त थर्ड रोमध्ये आपल्याला टी मिळेल बाकी सगळ्या एफ मिळतील इथं हा आपला लॉजिकल इक्वीबॅले्स जर तुम्ही चेक केलात तर फोर्थ कॉलम अँड सिक्स्थ कॉलम फोर्थ कॉलममध्ये आपली टोटल एल एच एस आहे सिक्स्थ कॉलममध्ये टोटल आर एच एस आहे फोर्थ आणि सिक्स्थ कॉलमच्या जर एंट्री चेक केला तर ते सेम येतात एफ एफ टी एफ सिमिलरली सिक्स्थ कॉलममध्ये देखील एफ एफ टी एफ येतं दर फोर वी कॅन राईट कॉलम्स फोर अँड फाईव्ह आर आयडेंटिकल द लॉजिकल इक्बॅलेन्स फोर आणि सिक्समधल्या एंट्रीज या आयडेंटिकल आहेत सेम येतात त्यामुळे इथं आपल्याला हा एक बॅलेन्स प्रूव्ह होतो असं म्हणता येईल नेक्स्ट एक्झाम्पल एक्झाम वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टॅटॉलॉजी ऑर अ कॉन्ट्राडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी तर इथे तुम्हाला काही स्टेटमेंट पॅटर्न्स दिलेले असणार आहेत हे स्टेटमेंट पॅटर्न टॅटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्टिंजन्सी आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे थोडक्यात आता इथं टॅटॉलॉजी म्हणजेच लास्ट कॉलममधल्या सगळ्या एंट्रीज टी यायला पाहिजेत कॉन्ट्राडिक्शन म्हणजेच सगळ्या एंट्रीज एफ यायला पाहिजे आणि आणि कॉन्टिंज्युन्सी मीन्स टी आणि एफ अशा दोन्ही एंट्री झाल्या तरी चालतं ओके न फर्स्ट एक्झाम्पल पी कंजंक्शन क्यू इम्प्लॉईज क्यू डिस्जंक्शन पी ट्रुटेबल ड्रॉ करण्यासाठी मी फर्स्ट कॉलम घेते पी सेकंड कॉलम क्यू द नेक्स्ट कॉलम सिम्पल ब्रॅकेट्स घेत जायचं आहे पी कंजंक्शन क्यू द नेक्स्ट वन क्यू डिस्जंक्शन पी आणि लास्ट कॉलममध्ये टोटल स्टेटमेंट पॅटर्न अगेन पॉसिबल कॉम्बिनेशन्स पी क्यूचे सेम असणार आहेत टी 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 एफ एफ टी एफ एफ थर्ड कॉलम पी कंजंक्शन क्यू कंजंक्शनच्या रूलनुसार इथं थर्ड कॉलमधल्या एंट्रीज घेता येतील फोर्थ कॉलममध्ये क्यू डिस्जंक्शन पी पी आणि क्यू यांचं डिस्जंक्शन आहे त्यामुळे डिस्जंक्शनच्या रूलनुसार इथं देखील फोर्थ कॉलममधल्या एंट्रीज घेतलेल्या आहेत आणि लास्ट कॉलममध्ये थर्ड आणि फोर्थ कॉलममध्ये इम्प्लिकेशन आहे थोडक्यात थर्ड कॉलम इम्प्लाईज फोर्थ कॉलम तर इथं जर तुम्ही एंट्री चेक केलात तर इम्प्लिकेशनमध्ये कसं असतं फर्स्ट स्टेटमेंट टू सेकंड फाल्स देन फाल्स इथं कुठंही असं कॉम्बिनेशन दिसत नाही आहे फर्स्ट ट्रू अँड सेकंड फाल्स एक देखील नाही आहे त्यामुळे इथे हो सगळ्या एंट्रीज टी मिळतात म्हणजेच इथं लास्ट कॉलममध्ये सगळ्या एंट्रीज टी आहेत त्यामुळे हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला टॅटॉलॉजी म्हणता येईल ट्रुथ व्हॅल्यूज इन दी लास्ट कॉलम्स आर टी हेन्स इट इज अ टॅटॉलॉजी नेक्स्ट एक्झाम्पल पी इम्प्लॉईज सिंपल ब्रॅकेट निगेशन क्यू डिस्जंक्शन आर डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू इम्प्लॉईज आर आता इथं जर तुम्ही चेक केलात तर इथं पी क्यू आर टोटल थ्री स्टेटमेंट आहेत थ्री स्टेटमेंटसाठी आता कॉम्बिनेशन्स घेताना काय करायचं आहे आतापर्यंत दोन स्टेटमेंट होते पी आणि क्यू त्यामुळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपल्याला फोर रोजमध्ये घेता येत होतं इथे टोटल आता तीन स्टेटमेंट्स असणार आहेत पी क्यू आर त्यामुळे आता पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी आपल्याला एट रोज कन्सिडर करावे लागणार आहेत हा असेल ट्रू टेबल फर्स्ट कॉलम पी सेकंड कॉलम क्यू थर्ड कॉलम आर हे पहिल्यांदा आपण सिंपल स्टेटमेंट्स कन्सिडर केलेले आहेत आता पी क्यू आरच्या एंट्रीज घेताना आपल्याला सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स घ्यायचे आहेत त्यामुळं पीच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिताना फर्स्ट फोर रोज टी असणार आहेत लास्ट फोर रोज एफ असतील त्यानंतर क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना अल्टरनेटिव्हली तुम्ही टी टी एफ एफ टी टी एफ एफ या पद्धतीने घेता येईल आणि आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेत असताना टी एफ टी एफ या मेथडने घ्यायचे आहेत या पद्धतीने गेलात तर आपल्याला एट रोजमध्ये ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स मिळून जातात हे झाले पहिले तीन रो त्यानंतर नेक्स्ट रो ऑबियसली निगेशन्स काही असतील तर घ्यायचे आहेत इथं फक्त एका एक स्टेपमेंटचं निगेशन आहे निगेशन क्यू त्यामुळे मी फोर्थ रो कन्सिडर केलेलं आहे निगेशन क्यू देन इथून पुढं घेत असताना छोटे छोटे ब्रॅकेट सिंपल ब्रॅकेट्स घेत जायचं आहे फर्स्ट ब्रॅकेट मी घेतले निगेशन क्यू डिस्टंक्शन आर हे सिंपल ब्रॅकेट फिफ्थ रोमध्ये घेतलेलं आहे नेक्स्ट सिक्स्थ कॉलम सिक्स्थ कॉलम घेत असताना मी फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटली कन्सिडर केलेलं आहे पी इम्प्लॉईज सिम्पल ब्रॅकेट निगेशन क्यू डिस्जंक्शन आर हे मी सिक्स्थ कॉलममध्ये घेतलेलं आहे देन सेव्हन्थ कॉलम टेन्थ कॉलममध्ये मी सेकंड सिंपल ब्रॅकेट घेतलेलं आहे क्यू इम्प्लॉईज आर देन एट कॉलममध्ये मी स्क्वेअर ब्रॅकेट कन्सिडर केलेलं आहे पी इम्प्लॉईज क्यू इम्प्लॉईज आर देन नाइन्थ कॉलम कॉलम कॉलममध्ये मी निगेशन घेतलेलं आहे जे की स्क्वेअर ब्रॅकेटचं निगेशन आहे एट कॉलमचं निगेशन नाइन्थ कॉलममध्ये येईल आणि लास्ट कॉलम नंबर टेन टोटल स्टेटमेंट पॅटर्न ओके नऊ ट्रूथ व्हॅल्यूज फर्स्ट पी क्यू आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत निगेशन क्यू क्यू स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घेता देन फिफ्थ कॉलम निगेशन क्यू डिस्टंक्शन आर म्हणजेच फोर्थ कॉलम आणि थर्ड कॉलम यांच्यामध्ये डिस्टंक्शन आहे बाय युझिंग रूल ऑफ डिस्टंक्शन मी इथं डिस्टंक्शनच्या व्हॅल्यूज सगळ्या घेतलेल्या आहेत देन सिमिलरली सिक्स्थ कॉलममध्ये पी इम्प्लिकेशन क्रिएशन क्यू डिस्टंक्शन आर ह्या ट्रुथ व्हॅल्यूज मी सिक्स्थमध्ये घेतलेल्या आहेत सिमिलरली सेव्हन्थ एट ज्या पद्धतीने इथं ब्रॅकेट्स दिलेले आहेत कॉलम्स घेतलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही ट्रुथ व्हॅल्यूज घेऊ शकता ट्रुथ व्हॅल्यूजचे सगळे रूल्स माहिती आहेत त्यामुळे हा टेबल कम्प्लीट केल्यानंतर लास्ट कॉलमच्या एंट्रीज मिळतील एफ एफ मीन्स ऑल एफ टेन्थ कॉलममध्ये सगळ्या एंट्रीज एफ मिळालेल्या आहेत त्यामुळे इथं हे स्टेटमेंट पॅटर्न कॉन्ट्राडिक्शन असणार आहे ट्रूथ वॅल्यूज इन दी लास्ट कॉलम आर एफ it इज अ contradiction हे स्टेटमेंट पॅटर्न कॉन्ट्राडिक्शन असेल सेम अजून तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता जर लास्ट कॉलममधल्या एंट्रीज टी एफ अशा मिक्समध्ये येत असतील तर ते स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिन्युअन्सी असणार आहे दीज आर सम एक्झाम्पल्स थँक्यू